बदलापूर येथील डॉक्टर राजेंद्र साळी, चित्रपट दिग्दर्शक बदलापूर येथे राहणारे श्री राजेंद्र साळी, ज्येष्ठ समाजसेवी आणि सांगली येथे राहणारे प्राध्यापक दिनकर डहाके, माननीय श्री नागराज साखरे, बारामती येथे राहणारे श्री शिरीष पावले, पिंपरी चिंचवड येथील प्राध्यापक नाथा बाळू मानकर, बंगलोर येथील शिवानंद साळी, श्री शिवानंद साळी, उनका सरनाम थोडा अलग आहे शिवानंद का, शिवानंद प्लीज, बँगलोर से बँगलोर शिवानंद, सोलापूर येथील श्री गोविंदराज एकबोटे, मुंबई येथील श्री राज मालवडकर, सोलापूर येथील श्रीमती शांताबाई केंडोळे, एरंडोल येथील सौ शोभा जगदीश साळी, कोल्हापूर येथील डॉक्टर किसनराव दळवी, नाशिक येथे राहणारे ॲडव्होकेट बाळकृष्ण मोरे, मान्यवर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, नाशिक येथे राहणारे श्री मोहन गायकवाड, मुंबई येथील श्री विजय किचंबरे, कोल्हापूर येथील श्री धोडीराम पागडे, पुणे येथे राहणाऱ्या सौ जयमाला गायकवाड, सोलापूर येथील श्रीमती जयश्री नंदू सपार, सांगली येथील श्रीमती शांताबाई कनोजे, रत्नागिरी येथे राहणाऱ्या सौ लक्ष्मी महादार, अदोनी येथील श्री नागराज साखरे, रानवली रायगड येथील श्री विजय वाऊळ, मान्यवरांनी व्यासपीठावर यायचं आहे, येवला येथे राहणारे श्री दत्तात्रय मुणगीकर, अहमदनगर येथे राहणारे श्री राजेंद्र भंडारे, येवला येथील श्री तुळशीदार अनबुले, सोलापूर येथील श्री जयहरी साखरे, मुंबई येथे राहणारे श्री श्रीकांत मारुती बढे, पुणे येथील श्री अंबर ढगे, हुबळी येथे राहणारे श्री जी बी दाडमुडे, ठाणे येथील श्री संतोष आंबुर्ले, मुंबई येथे राहणारे श्री अशोक राजाराम पोटे, अहमदनगर येथील श्री प्रमोद कांबळे, कल्याण येथील श्री उमेश वावळ, शहादा येथील ज्येष्ठ समाजसेवी श्री राजेंद्र निकुंभ, अदोनी येथील श्री राजू कांबळे, मुंबई येथे राहणारे श्री प्रदीप ढोरे, श्री संतोष वढे, कल्याण येथे राहणारे श्री संतोष वाढे, शहादा येथील श्री सतीश सोनवणे, माननीय श्री सतीश सोनवणे, श्री तायप्पा साखरे, माननीय श्री तायप्पा साखरे, मेहबूबनगर तेलंगणा येथील समाजसेवी श्री अशोक कुमार साखरे, अंबरनाथ येथे राहणाऱ्या श्रीमती पुष्पलता थोरात, औरंगाबाद येथील श्री दिलीप शिवगण, भुसावळ येथे राहणारे श्री रवींद्र चव्हाण, ठाणे येथील श्री सतीश डोईफोडे, परभणी येथे राहणारे श्री जी बी सरोदे, नाशिक येथील श्री समीर मांजरेकर, कल्याण येथे राहणारे समीर मांजरेकरांचं जे नाव घेतलं या व्यक्तीबद्दल मला सांगायचंय, ना नफा ना तोटा या तत्वावरती ह्या व्यक्तीने मला हे मोमेंटोस तयार करून दिलेले आहेत, ना नफा ना तोटा, आणि ते किचन जे आपल्याला मिळालेले आहेत ते देखील ह्याच व्यक्तीने तयार करून दिले, हॅट्सअप टू समीर मांजरेकर, थँक्यू. एक छोटासा सन्मान सोहळा विजयभक्त्यांचा रायगड जिल्हा सकुळसाळी समाजातर्फे त्यांचे पदाधिकारी आणि महिला मंडळ एक सुंदर असा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी साळी, सचिव, महिला मंडळ पण येत आहेत, लवकरात लवकर यायचं आहे आपल्याला, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आणि तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती, थोड्याशा टाळ्या राखून ठेवा कारण गाण्यांचा पण कार्यक्रम सुरू होणार आहे. लगेच रायगड जिल्हा सकुळसाळी सेवा मंडळ मुंबई सर्व पदाधिकारी विजयभक्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहेत. महिला मंडळ देखील इथे उपस्थित आहेत. आमचे सल्लागार आणि सगळ्यांचं प्रेरणास्थान म्हणजे माझे लाडके सासरे चंद्रकांतजी हवरे साहेब देखील उपस्थित आहेत. रायगड जिल्ह्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. जोरदार 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 टाळ्यांच्या गडगडाटात हा सन्मान विजयभक्त्यांनी स्वीकारायचा आहे. रायगड जिल्हा सकुळसाळी
समाज मुंबई, सर्व महिला मंडळ आणि सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे सन्मान स्वीकारलेला आहे. धन्यवाद. सर्वांनी स्थानपन्न व्हायचं आहे. थोड्याच वेळात आपण सुरू करत आहोत. शुभेच्छा चौक समिती, गव्हर्नमेंट कॉलनी, बँड्रा यांच्यातर्फे देखील विजय भक्त यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. शुभेच्छा चौक समिती, गव्हर्नमेंट कॉलनी, बँड्रा, त्यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मान्यवरांनी आपापल्या जागी बसून गीत संगीताचा कार्यक्रम इथे मस्तपैकी सुंदर असा लवकरच सुरू करत आहोत, त्याची दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर एक देणगी आलेली आहे ज्योती हणगे यांच्याकडनं, 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार 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 टाळ्या. आतापासून टाळ्या राखून ठेवू नका, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर टाळ्या वाजवणार आहेत, पण जोरदार टाळ्या म्हटल्यानंतर जोरदारच झाल्या पाहिजेत त्या. कल्याण येथे राहणारे श्री विजय वैद्य, मुंबई येथील श्री अवधू थेंबाडे, ठाणे येथे राहणारे श्री सौरभ कोळेकर. आणि सौरभ कोळेकर बद्दल सांगायचं म्हटलं तर आपण जी डॉक्युमेंटरी पाहिली त्या डॉक्युमेंटरीची स्क्रिप्ट मी लिहिलेली आहे, पण त्या डॉक्युमेंटरीला डॉक्युमेंटरीचं रूप ह्या सौरभ कोळेकरनं दिलेलं आहे. हा आपल्या साळी समाजाचा आहे. आणि दुबई येथे राहणारे महेंद्र अडागे. चलो सर, तुम्ही आहात ना? अरे यांचं नाव नाही आलं. हे घे ना, श्री दिलीप खन्ना. अशोक काय? अशोक पोटे. अशोक पोटे. माननीय श्री अशोक पोटे. माननीय श्री अशोक पोटे. यांचं नाव कसं नाही आलं याच्यात? बघ बरं जरा, असं का होतं? बघ ना जरा, बघ ना, चेक कर. संपर्क प्रमुख ते माझ्या फाउंडेशनचे संपर्क प्रमुख. गिरीश मते दादर, मुकेश शिवरण बीड, सौ वैशाली वैद्य ठाणे, श्री धोंडीराम सातपुते हिंगोली, स्वप्नील सुधाकर जळींद्रे पुणे. अमोल लवाळे अमरावती, शुभांगी पाटणकर अंजनगाव, श्री विजय ठोंबरे माढा सोलापूर, श्री प्रकाश वावळ मलकापूर, श्री नीरज कांबळे देऊळगाव राजा, ऋषिकेश वक्ते इंदौर, श्रीमती अनुराधा साखरे सोलापूर, श्री आनंद गुळेद सोलापूर, सौ स्मिता सरोदे नाशिक, श्री विजय कोळेकर इचलकरंजी, श्री गणेश तांबे नाशिक, श्री राजेंद्र झोन मनमाड, श्री गणेश झिंझे अहमदनगर, श्रीमती मीना लोणकर मुंबई, श्री रमेश सोनवणे शहादा, श्री नंदलाल साळी फैजपूर, अशोक मांजरे वैजापूर, श्री रेणुकादास डाफडे जालना, श्री जितेश्वर भागवत पिंपरी पुणे, श्री दत्ता शिंगारे इंचलकरंजी, श्री योगेश भुसे नाशिक, श्रीमती कल्पना शिपूरकर कल्याण, श्री शिवाजी जाधव बीड, श्री धनंजय अर्बुने वरळी बैजनाथ, श्री सतीश सातपुते परभणी, श्रीमती प्रणाली शिपूरकर गायगड, श्री अनिल शिंगारे रेंदाळ, अमोल कवटी कविटकर पिंपरी चिंचवड, नवनाथ गोमधरे देऊळगाव राजा, श्रीमती कविता चोपकर इंदौर, श्री जगन्नाथ ढगे अक्कलकोट, श्री संजय टेकाळे उस्मानाबाद, श्री देवेन शिरसागर ठाणे, श्री जीतू मिसाळ बेवला, श्री नाना ठोके सातारा, प्राध्यापक सुभाष आवड जळगाव, श्री अरुण डहाके जळगाव, श्रीमती विद्या साळी धुळे, ॲडव्होकेट गजेंद्र तामशीकर जबलपूर, श्री मनोज विखार अमरावती. नाशिक जिल्हा स्वकुळसाळी, नाशिक शहर पंचमंडळ,
जुव्वेश्वर युवक उत्कर्ष संस्था नाशिक यांच्यातर्फे श्री विजय भक्त सरांचा आपण सत्कार करतोय. एकदा सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा सत्कार करायचा आहे. या माणसाचं नाव आहे नाना ठोके. या माणसाला लोक मी नाना म्हणून ओळखतो. महिपती ठोके असं यांचं नाव आहे. साताऱ्याजवळ अतित नावाचं एक गाव आहे. तिथे माणूस करोडपती आहे बरं का? नाही, खरोखर करोडपती आहे. त्याच्या दोन्ही तिन्ही गाड्यावरचे ड्रायव्हर रजेवर असताना हा माणूस स्वतः ड्रायव्हिंग करून वळसाळी फाउंडेशनला उपस्थित राहा म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये फिरला. वेळ झालेला आहे, फक्त आपला एक मिनिट घेत आहे. जागतिक साळी फाउंडेशनचे सर्व सर्व आदरणीय वक्ते यांना आजपासून आपण टाळ्याच्या गजरामध्ये जागतिक साळी सकोळ साळी समाजाचे कुटुंब प्रमुख म्हणून संबोधूया. संबोधूया मार्ग निश्चितपणानं अवघड आहे, खास कडगाचा आहे, परंतु अशक कसं नाही. त्याचं एक छोटंसं उदाहरण देऊन मी माझ्या दोन शब्द संपवत. मला माझं छोटंसं एक अतीत गाव आहे सातारा तालुक्यामध्ये. सातारा नागठणे अतीत NH4 गाव आहे ते. या गावामध्ये बिल्डिंग मटेरियलचा छोटासा व्यवसाय आहे. माझ्याकडं दालमे सिमेंट एजन्सी आहे. मला थोडंसं डिवचल्यानंतर तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की दालमिया सिमेंटमध्ये माझा महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला आहे. आणि याचं सर्व श्रेय माझा चरणजीव माझ्या कुटुंबियाने. वक्तेसाहेब मी जास्त वेळ घेत नाही, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. थँक्यू नाना, थँक्यू. नाशिक जिल्हा स्वकुळसाळी नाशिक शहर पंचमंडळ जुव्वेश्वर युवक उत्कर्ष संस्था नाशिक यांच्यातर्फे विजय भक्त सरांचा सत्कार होत आहे. सर्व पदाधिकारी, नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. जुव्वेश्वर युवक उत्कर्ष संस्था नाशिक, एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आत्ताच आपण आपलं स्नेहभोजनही केलं आहे, त्यामुळे सगळ्यांचा उत्साह नक्कीच दुणावला असेल. सुंदर असा हा क्षण. आज खरं तर वक्ते साहेबांनी सांगितले की पुढच्या कार्यक्रमाला एखादा साळी समाजाचा आमदार असेल. मला वाटतं आजचा माहोल असा आहे की विजय वक्तेच आमदारकीला उभे राहिल्यासारखे वाटत आहेत. तर जास्त कोणाचा वेळ न घेता लगेचच आपण गीतसंगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. एक एक मिनिट म्हणत म्हणत दोन लोकार्पण सोहळे साजरे होतात असं वाटतंय मला. ओके, हॅलो, जय जुव्वेश्वर. दादर सारख्या या ठिकाणी आजपर्यंत सभा आणि सभेंना जी गर्दी ती ठाकरे परिवारातच होती. आज वक्तेंच्या नावाने अजून एक दादरला एक नेता म्हणून मिळालेला आहे. श्री मनोज विखार अमरावती, अमोल लव्हाळे औरंगाबाद, दिलीप मुंदानकर अंबळनेर, संतोष कांबळे सोलापूर, सचिन चिल्ला सोलापूर, राजू एके कराड, सागर गजरे कराड, दत्ता साळी मुंबई, मनोज दिवाने आळंदी, राजू दाठे, रघुनाथ भागवत रायगड, राजेंद्र ढाके अमरावती, अक्षय भारगजे पुणे, संतोष उकरंडे सोलापूर, श्रीमती सुरेखा खोले नागपूर, श्री अनिल भागवत बीड, श्री जितेंद्र वराडे उज्जैन. सर 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 धनकर सर. श्रीमती प्रणिता कलाने सूरत, रेणुकाताई मानकर सूरत, दिलीप पोरे इस्लामपूर,
निलेश बागुल अमळनेर, किरण डफळ अहमदनगर, कुमारी गीतांजली गावंडे नगर संगमनेर, धीरेंद्र सूर्यवंशी भोपाळ, सुमित धमके औरंगाबाद, अमोल कांबळे बीड, गुरुराज वांजरे अक्कलकोट, उमेश खामकर लातूर, सतीश दुर्गुळे सतीश दुर्गुळेचं झालं आपण केलं. सविता चिल्लाळ. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. कर्नाटकमध्ये स्वकुळ भारत नावाचं एक वर्तमानपत्र आहे, त्याच्या संपादिका आलेल्या आहेत तारिका बेलेकर, त्यांच्यासोबत अजून एक महिला आलेली आहे. सर्व सन्माननीय अतिथी आणि विशेष अतिथी यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण मनापासून वाट बघत असलेल्या आपल्या सूर साळी यांचे या भावगीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.